या बँकेत जो मनमारी कारभार चालला आहे, या बँकेमध्ये मॅनेजिंग डायरेक्टर म्हणून ज्यांची अपॉइंटमेंट केली गेलेली आहे त्यांची अपॉइंटमेंट कुठल्याही निकषावरती कुठल्याही नियमामध्ये बसत नाही, त्या संदर्भामध्ये कमिशनरला कोऑपरेटिव्ह कमिशनरला लक्ष घालण्याचे आदेश हे रिझर्व्ह बँकेने दिलेले आहेत। याच्यामध्ये ट्रस्टी म्हणून जे आलेले आहेत हे सगळे ट्रस्टी म्हणून सदावर्ते यांचे मिळून सौरभ पाटील यांची जी बँकेच्या व्यवस्थापक संचालक पदी नेमणूक झाली आणि बाकी टेक्निकल बँकेचा क्रियाशील सदस्य असायला पाहिजे उपविधीनुसार, परंतु तज्ञ संचालक म्हणून सदावर्ते व त्यांच्या पत्नी यांची नियुक्ती आहे। म्हणजे ही बँक दिवाळखोरीच्या दिशेने चालली आहे आणि जर ही दिवाळखोरीच्या दिशेने बँक चालली आहे जे एसटी कर्मचाऱ्यांनी गेले वर्षानुवर्ष या बँकेमध्ये स्वतःच्या ठेवी ठेवल्या आहेत आणि आज एका माणसामुळे त्याच्या मनमारी कारभारामुळे जर ही बँक जर देशोधडीला लागणार असेल तर सरकार म्हणून आपण त्याच्यावरती हस्तक्षेप करून, माझा साधा प्रश्न आहे की या सगळ्याची चौकशी करून रिझर्व्ह बँकेने आपल्याला जे आदेश दिलेले आहेत या आदेशाचं पालन करून आपण चौकशी करून या बँकेवरचे संचालक मंडळ बरखास्त करून त्याच्यावरती प्रशासक आपण नेमणार का? आता बँकिंग रेग्युलेशन ऍक्ट मध्ये नुकतेच काही बदल झाले आणि त्याच्यामध्ये जर एखाद्या बँकेचं संचालक मंडळ बरखास्त जर करायचं असेल तर तो अधिकार सरकारला नाही तर तो अधिकार रिझर्व्ह बँकेने आपल्या स्वतःकडे त्या ठिकाणी घेतलेला आहे आणि म्हणून याच्या संदर्भामध्ये 10/7/23 ला केलेल्या ठराव क्रमांक 7 आणि 9 च्या अनुषंगानं संभाव्य परिणामांच्या आकडेवारीसह 15/9/23 रोजी कार्यालयात उपस्थित राहण्याबाबत या बँकेच्या चेअरमन मुख्याधिकारी यांना हजर राहण्याचे आदेश दिलेले होते, तथापि त्यांनी काही त्याच्यामध्ये फार स्वारस्य दाखवलेलं नाही। आता रिझर्व्ह बँकेने कळवलेल्या प्रमाणे बँकेने जे व्याजाचे दर जे वाढवलेले होते ते व्याजाचे दर पुन्हा मूळ 7.5-7.5% प्रमाणे ते व्याजाचे दर त्या ठिकाणी केलेले आहेत आणि याच्या संदर्भामध्ये सहकार आयुक्तांनी महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 मधील कलम 89 ए प्रमाणे बँकेच्या तपासणीचे आदेश त्यांना देण्यात आलेले आहेत। आपण म्हणताय की 180 कोटीचे आता विड्रॉल झालेले आहेत, परंतु जे काय अर्ज आलेले आहेत विड्रॉलचे ते जवळपास 450 कोटीचे आहेत आणि जर 900 कोटीमधन 450 कोटी जर गेले तर ही बँक अशी डबघाईला जाणार आहे आणि त्यामुळे सरकारने हस्तक्षेप करून जरी सरकारचा अधिकार नसला तरी शिफारस करण्याचा अधिकार सरकारचा आहे की ही बँक आपण अभ्युदय बँक आता रिझर्व्ह बँकेने त्यांचं बरखास्त केलं मंडळ अशाच प्रकारच्या तिकडच्या गोष्टी होत्या। माझं म्हणणं असं सरकारने ताबडतोब जरी तुम्हाला मॅनेजिंग कमिटीला डायरेक्टर नेमायचा अधिकार एमडी नेमायचा जरी अधिकार असला तरी त्याचे निकष पूर्ण केलेले नाहीयेत ना आणि रिझर्व्ह बँकेनेच दिलेले पत्र की निकष पूर्ण केलेले नाहीयेत। जर निकष पूर्ण केलेले नसतील तर त्याला बाजूला काढण्याचा अधिकार तर कमिशनरला आहेच। जर निकष पूर्ण, म्हणून माझा साधा स्पेसिफिक प्रश्न आहे क्या ज्या डायरेक्टरने तो मेवणा आहे त्या सदावर्त्यांचा आणि 23 वर्षाच्या मुलाला जर तुम्ही बँकेचा केवळ मेवणा आहे म्हणून तुम्ही त्याला मॅनेजिंग डायरेक्टर बनवताय आणि आपण असं जर म्हटलं की बँकेच्या हातात अधिकार आहेत म्हणून आपण काही करू शकत नाही। रिझर्व्ह बँक लिहिते पत्र की याच्यामध्ये लक्ष घाला, आणखीन त्याला त्याने जर निकष पूर्ण केले नसतील तर किमान एवढं तर करा की रिझर्व्ह बँकेने दिलेले जे निकष आहेत तर सरकार आयुक्ताला सांगून त्या एमडीला तर कमीत कमी बाजूला करा। पुन्हा सदावर्ते त्यांची पत्नी हे सगळे टेक्निकल बोर्डावरती आहेत, एक वकील दोन वकील टेक्निकल बोर्डावरती, त्यांचा काय संबंध आहे? कुठले निकष पूर्ण केले त्यांनी?
आणि म्हणून जर असे निकष न पूर्ण करता जर बँकेची मॅनेजिंग कमिटी जर मनमानी कारभार करत असेल तर सरकारने त्याच्यात हस्तक्षेप करायला पाहिजे, सरकारचा तो अधिकार आहे. जरी कायदा होऊन जर सरकार बरखास्त करून असेल पण या ज्या काय अनियमित आहे या तर तुमच्या हातात आहेत. त्याच्यामुळे माझी आपल्याला विनंती आहे की आपण याच्यामध्ये जे एमडी ज्यांनी निकष पूर्ण केलेले नाही आहेत, बाकीच्या टेक्निकल कमिटीचे सदस्य ज्यांनी निकष पूर्ण केलेले नाही आहेत, या सगळ्यांवरती ताबडतोब कारवाई सरकार करणार का?